सोरायसिसची लक्षणे, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण समजूया की सोरायसिस या शब्दामध्ये असं आहे की सोरा म्हणजे खाच. तर सगळ्यात त्रासदायक जे लक्षण आहे सोरायसिसमध्ये ते खाच, सोरायसिसमध्ये खाच येते. आणि साधारणतः सोरायसिस खाच का येते त्याचं कारण आपण लक्षात घेऊया की शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात पेशी निर्माण होतात, त्वचेचे थर होतात, आणि या पेशी जेव्हा नॉर्मल स्किनपासून वेगळ्या होतात त्यावेळेला इरिटेशन निर्माण होतो आणि ती खाज येते. खाज आल्यामुळे, खाजल्यामुळे ह्या ज्या पेशी आहेत शरीराच्या बाहेर पडतात, कोंडा बाहेर पडतो. उदाहरणार्थ डोक्यात खाज येते, डोक्यातून कोंडा येतो. कोंडा म्हणजे काय की त्या ज्या मृत पेशी आहेत जास्त प्रमाणात निर्माण झालेल्या त्या आहेत. तर अशा प्रकारे शरीरामधून कोंडा बाहेर पडणे म्हणजे मृत पेशींचे थर बाहेर पडणे हे एक दुसरं लक्षण आहे. खाज हे एक लक्षण आहे. त्याच्यानंतर सोरायसिसमध्ये हा ज्यावेळेला इतर त्वचेला साधारणतः आपल्या शरीराच्या बारीक जी त्वचा आहे तिथे ज्यावेळेला खाज येते त्यावेळेला त्याच्यातून त्वचा गळत असते. त्याच्यानंतर साधारणतः सोरायसिस केवळ एकाच भागाने संपूर्ण त्वचेला होतो, तळ हा तळ पायाला पण होतो. ज्यावेळेला तळ हा तळ पायाला होतो त्यावेळेला तिथली त्वचा जाड असल्यामुळे त्या ठिकाणच्या त्वचेला ड्रायनेस येतो आणि तिथे क्रॅक्स किंवा तडे पडतात. तर तडे पडल्यामुळे त्या ठिकाणी वेदना होणे, जखम, जळजळ होणे या गोष्टी होऊ शकतात. तर ही सोरायसिसची लक्षणं आहेत. त्यानंतर सोरायसिस जो आहे हा केवळ इथेच थांबत नाही, तर तो साधारणतः इन्व्हर्स सोरायसिस नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सोरायसिस त्वचेच्या पेशी, त्वचेचे जे फोल्ड्स आहेत, स्किन फोल्ड्स आपण म्हणतो, म्हणजे काखेमध्ये, जांगेमध्ये, स्तनांमध्ये, स्तनांच्या खाली जे स्किन फोल्ड आहे या ठिकाणी तो होतो. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला होतो त्यावेळेला त्या ठिकाणी मॉइश्चर म्हणजे साधारणतः आर्द्रता असते आणि घाम असतो. तर त्या ठिकाणी प्रचंड वेदना, दुखणे आणि क्रॅक्स होणे होऊ शकतो आणि त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन ही होऊ शकतात, त्यामुळे खाज खूप येते. तर ही सोरायसिसची लक्षणं आहेत. त्यानंतर सोरायसिस नखांना पण होतो. नख जाड होतात, ओबडधोबड होतात, त्यामुळे नखांमध्ये दुखणे या गोष्टी होतात. आणि कालांतराने 50% रुग्णांमध्ये सोरायटिक आर्थ्रायटिस नावाची एक आजार तयार होतो, ज्याला आपण सोरायसिसचा संधिवात म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये सांध्यांना उदाहरणार्थ सुरुवातीला लहान सांध्यांना सूज येणे आणि ते सांध्यामध्ये सूज आल्यामुळे कालांतराने सांधे फ्यूज होतात, एकत्र होतात, सांधे नष्ट होतात. आणि हे जी नष्ट झालेली सांधे आहेत त्यामुळे बोटो वेडी वाकडी होतात. हे पण एक सोरायसिसचं लक्षण आहे. तर ही सोरायसिसची सगळ्या प्रकारची वेगवेगळी लक्षणं आहेत. याच्यावरून लक्षात येतं की हा आजार सोरायसिस आहे. धन्यवाद.